आज पहाटे 3 ते 4 दरम्यान इंदिरानगर येथील सर्व्हिस रोड लगत 46 वर्षीय अशोक सुरेश भालेराव हे मोटारसायकलीवरून जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात होऊन मृत्यू झालाय. 46 वर्षीय अशोक सुरेश भालेराव हे देवळाली कॅम्प येथील रहिवासी होते. याबद्दल अधिक माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर हेमंत घंगाळे यांनी दिली आहे. मी डॉक्टर हेमंत घंगाळे सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शवविच्छेदन विभाग येथे कार्यरत असून आज दिनांक 2/9/2021 रोजी सकाळी अशोक सुरेश भालेराव या युवकाचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी इथे मुंबई नाका पोलीस यांच्याद्वारे पंचनामासहित पोस्टमॉर्टम करण्याकरिता आणण्यात आलं. तर त्याच्यामध्ये आपल्याला डोक्याला जखमा आढळून आलेला आहे, डोळ्याच्या खाली जखम आहे, त्याच्यानंतर शरीरावर बऱ्याच ठिकाणी पाठीवर मांडीवर अशा घसाटे बसलेल्याच्या जखमा आढळून आलेल्या आहेत. तसंच बाकी आतमध्ये पण छातीमध्ये आणि पोटामध्ये आतमधल्या बाजूस पण त्याला जखमा आढळून आलेल्या आहेत. तरी आपले मुंबई नाक्याचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा केली आम्ही याच्यावर आणि त्यांना आमचा निष्कर्ष सांगितला की त्याचं मृत्यूचं कारण हे कोणत्या तरी वाहनाने धडक दिल्याने होऊ शकतं असं प्राथमिक स्वरूपात आम्ही त्यांना मृत्यूचं कारण सांगितलेलं आहे. तरी त्याद्वारे त्यांनी तपास करावा. आता वाहनाने जी धडक दिलेली आहे ती चुकून दिलेली धडक आहे की हेतुपुरस्करपणे धडक दिलेली आहे याचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि तसा त्यांनी छडा लावावा. मैताचं वय किती? मैताचं वय 46 वर्ष एवढं आहे पंचनाम्यानुसार. मैताने काही अल्कोहोल वगैरे घेतलेलं? आपण त्यांनी अल्कोहोल घेतलेला आहे का नाही आहे त्याच्यासाठी पण आपण त्याचं ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला नमुना पाठवण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे. न्यूज इंडिया 27 साठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.